यावर्षी अनेक जण गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याच्या विचारात आहेत. आपण सगळ्यांनी कागदाच्या लगद्याच्या किंवा मातीच्या मूर्ती पाहिल्याच असतील, परंतु कोकोपीटच्या मूर्ती सुद्धा सध्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. ठाण्यात एकनाथ राणे हे पर्यावरणपूरक पद्धतीने कोकोपीट पासूनच गणेश मूर्ती घडवत आहेत. या मूर्तींना रंगवण्यासाठी सुद्धा नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात येतो. कोकोपीटमुळे निसर्गाला फार उपयोग होतो. हे कोकोपीट म्हणजे नक्की काय आणि हा व्यवसाय कधी सुरू झाला याच विषयी व्हिडिओतून जाणून घेऊयात. तर मित्रांनो, सध्या ठाण्यामध्ये जिथे कोकोपीट पासून मूर्ती गणेश मूर्ती मिळतात तिथे आपण आलेलो आहोत. नमस्कार सर, तुमचं नाव? माझं नाव लीलाधर राणे. मी मालवण, आम्ही म्हणजे आमचं जे कोकोपीटचा कारखाना आहे तो मालवणमध्ये कुंभारमाठ इथे. आणि कोकोपीट म्हणजे नारळाच्या सोडण्यापासून बनलेलं, सोडणं म्हणजे याचा आउटर शेल, नारळाचा आउटर शेल, त्याला आमच्या मालवणी भाषेत सोडणं म्हणतात. तर सोडण्याची पावडर बनवून कोकोपीट बनवतात आणि त्याच्यापासून हे गणपती बनवलेले आहेत. ही मूर्ती म्हणजे वजनाने एकदम हलकी, शिवाय विसर्जनास सोपी. म्हणजे तुम्ही घरात ती विसर्जन करू शकता किंवा बाहेर पण करू शकता, पण घरात केलेलं तुम्हाला लगेच विसर्जन होतं. ते 30 ते 40 मिनिटात विसर्जन होतं पूर्णपणे. आणि ते लगेच जे काय ते गाळ वगैरे किंवा कोकोपीट तयार होतं ते लगेच तुम्ही झाडांना वापरू शकता. खत म्हणून म्हणजे झाडांचा, माती म्हणून म्हणजे माती खत वगैरे सगळं. ठाण्यामध्ये कुठे आहे? ठाण्यामध्ये हे कर्वे हॉस्पिटलच्या जवळ आर्ट प्रिव्हिलेज म्हणून स्टुडिओ आहे, त्या तिथे आहे, भास्कर कॉलनी. हे साधारण आम्ही 3 वर्षापासून करतोय. पहिल्या वर्षी फक्त आम्ही आमच्या घरात आणि 2-3 मित्रांसाठी केलेला. त्याच्यामध्ये पहिल्या वर्षी केलेला त्याच्यामध्ये कोकोपीट बरोबर गोमय पण केलेला. तर गोमय केल्यानंतर मग दुसऱ्या वर्षी आम्ही ते कोकोपीट पूर्णपणे आणि त्याचा शाडू माती मिक्स करून, म्हणजे 85% कोकोपीट आणि 15% शाडू माती. काही जण विचारतात की याला फुलं घातली तर किंवा पाणी वगैरे लागलं तर, ओली फुलं वगैरे म्हणजे ताजी फुलं घातली तर, म्हटलं त्याला काय नाही. आम्ही गेल्या आमच्या स्वतःच्या घरात आम्ही 3 वर्ष ही मूर्ती वापरतोय. आणि शिवाय ती मूर्ती असते ही आहे ना, तेवढी असते, म्हणजे 2 फुटाची 2 फुट म्हणजे 2.5 फुटाची 2 28 इंचाची. जेव्हा मूर्ती बनवतो तेव्हा ती कठीण नसते का बनवायला, म्हणजे व्यवस्थित सगळं सेट करायचं, त्याला कलर मारायचा? मूर्ती बनवायला सेट करायला लागतो, कारण ते मूर्ती परत पहिल्यांदा जे कोकोपीट असतं त्याच्यामध्ये बारीक बारीक केस टाईप असतात, म्हणजे त्याच्यात कॉयर असतं ते, आणि नंतर मध्ये चाळून घ्यावं लागतं. चाळल्यानंतर मध्ये व्यवस्थित फुलं म्हणजे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून आणि त्याच्यानंतर मग शाडू मातीला मिक्स करून ते आम्ही ते डायमध्ये टाकून बनवतो. हा डाय ऍक्च्युली हा डाय बनवा म्हणजे जवळपास एक मूर्ती बनवायला 3 दिवस जातात, कारण सुकायला मूर्ती ही खूप वेळ घेते, म्हणजे डायमंड बाहेर काढताच येत नाही, म्हणजे 3 दिवस आणि नंतर मग सुकल्यानंतर परत, म्हणजे एक मूर्ती बनायला जवळपास 4 ते 5 दिवस जातात. साधारण किंमत कितीपासून सुरू होते? एक म्हणजे 9 इंचाची जी आहे ना हेरंब, ती 1500 आहे, आणि नंतर मग 1 फुटाची आहे ती 3000 आहे, आणि अशी एवढी ती 1.5 फुटाची आहे ती 4000 आहे, आणि ह्या मोठ्या आहेत त्या 6000 7000 म्हणजे त्याप्रमाणे. रंग कोणते वापरता तुम्ही जेव्हा मूर्ती बनवता? रंग आम्ही आता अगोदर पहिल्यांदा स्टार्टिंगला आम्ही फक्त हे कलर, आणि आता मी बघताय कलरफुल मूर्ती म्हणजे काय काय आहे, त्या 3-4 मूर्त्या आहेत, तर त्या कस्टमरची रिक्वायरमेंट आहे म्हणून आम्ही रंगवले. पण तसं आम्ही जास्त मूर्त्या सगळ्या शाडू, मुलतानी माती, गेरू
हळद आणि कुंकू यांनी सांगवलेले आहे. तर मंडळी, आपण पाहिलंच आता की कोकोपीटचे कसे फायदे आहेत आपल्या पर्यावरणाला. जर आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल, अबाधित ठेवायचं असेल, तर कोकोपीट च्या गणेश मूर्तींना आपण यावर्षी प्रोत्साहन देऊया, त्या खरेदी करूयात आणि आपला यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करूया. साक्षी पाटील, लोकल 18, ठाणे.